खेळण्यासाठी सज्ज होतोय. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कराडा दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2024 मध्ये पहिला बॉल दीपक यांचा सज्ज होतोय अमोल खेळण्यासाठी. जेटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. सुशील पाटील अँड टीम कॅमेरावर. बाबू खूप चांगला कॅमेरा वर्क बाबूच्या माध्यमातून. पहिला बॉल अगदी पायामध्ये टाकलेला बॉल. ओव्हर पिच होता पहिलाच बॉल. लेग बायच्या स्वरूपात खातं उघडलं जातंय शिंगणवाडी या संघाचं. दीपकला पाहतोय. मागील हंगाम खूप चांगल्या पद्धतीने मात्र गाजवला होता आणि त्याच्या विरोधात एक चांगला बॅटर सुचित शिंगण आधीच ओळखलं सोडून दिलाय. व्हाईटचा इशारा अंपायर यांचा एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होते. दोन धावा धावफलकावरती लागतात शिंगणवाडी टीमच्या खात्यामध्ये. दोन धावा पुढून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेले कट केलाय. खूप चांगला फटका तिथे मात्र पाहायला मिळतोय मुलच्या माध्यमातून आणि हा बॉल मात्र सीमारेषा पार चौकार येतोय. चार धावा मात्र जरूर मिळत आहेत चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला अजूनही 3 बॉल शिल्लक. पहिलं षटक दीपक यांचं. खूप चांगला फटका अमोलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. अमोल देखील भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज बॅटर मात्र पाहायला मिळतो स्ट्राइकर नेडला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत हे दोन लहान मुलं मात्र पाहायला मिळतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. आज क्रिकेटचे धडे घेत असताना मात्र प्रत्येक खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या दोन्ही क्षेत्ररक्षकाचं. खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप मात्र पाहायला मिळाला. यावेळेस मात्र खोदून काढलाय बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तुषार मात्र अगदी वेगाने आलाय बॉल पर्यंत. फेकी केली गेली आहे आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर दोन धावा या बॉल वरती मात्र कंप्लीट होत आहेत. शेवटचा बॉल यावेळेस मात्र बिग हिट केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकच धाव मात्र मिळेल डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त होतंय आणि टीमची धावसंख्या 12. टीम शिंगणवाडी संघ पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर चला वेळ जास्त खर्च करू नका. लगेचच मात्र गोलंदाज आपण लगेच तयार राहायचं आहे गोलंदाजी रनवे वरती. थोडस स्पीड अप ठेवा कारण आज आपल्याला वेळेच्या आधी सामने संपवायचे आहेत. यानंतरची मॅच पवारवाडी आणि श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी. आपण आला असेल तर टॉस करून घ्यायचं आहे आपण. सुरेश माटेकर यांचा पहिलाच बॉल बॅटची काढा लागून चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रक मध्ये. सुरेश माटेकर काय
खूप चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. सुरशांचा पुढचा बॉल सुचित साठी. एवढेच मात्र हलक्या त्याने मात्र कट केलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव, 14 धावा धावफलकावरती मात्र लागतायत. चौदा धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतात. खूप चांगला फटका मिडविकेटला दीपक आहे. एकच धाव मात्र मिळेल सुचितला आणि एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये मात्र जरूर ऍड होते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 15 या धाव संख्येवरती. चार बॉलचा खेळ झाला, अजूनही दोन बॉल शिल्लक. सुरेश माटेकर गोलंदाजी स्ट्राइक वरती आणि स्ट्राइकला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अमोल. खूप चांगला फटका डीप मध्ये आहे विशाल, प्रोटेक्शन दिलं गेलंय. दुसऱ्या धावेसाठी मात्र अमोल जागा सोडली. इथे काय घडतंय? दोन धावा. दोन धावा आल्यात आणि दोन धावीने मात्र धाव फलक 17 या धाव संख्येवरती. शेवटचा बॉल सुरेश माटेकर यांचा अमोल साठी. लोन फुल टॉस बॉल होता, बॅट चिकाडा लागून चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. शेवटच्या बॉल वरती मात्र सिंगल आली आहे. दोन षटक समाप्त, टीमची धाव संख्या 18 या धाव संख्येवरती. चला बॉलर लगेच तयार रहा प्लीज. पवारवाडी आणि गणेशवाडी आपण आला असाल तर प्लीज टॉस करून घेऊयात आपण, कारण वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे. थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. पवारवाडी आणि श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी. ऋषिकेशच्या पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट. वा अप्रतिम! ऋषिकेशचा पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती ऋषिकेशने विकेट मिळवले आणि वडील मात्र कौतुकाची थाप देत आहेत की हो खूप चांगली गोलंदाजी होते तुझी. अगदी वडिलांच्या तालमीमध्ये हा गोलंदाज मात्र तयार होतोय. हे भविष्य आहे कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचं. अनेक धडे मात्र त्याने घेतलेत परंतु आज मात्र पाहतोय स्वप्न साकार होताना. तिसरं षटक हाताळतोय. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉल वरती मोठ्या फलंदाजाची विकेट घेतलीय ऋषिकेश माटेकरने. पहा खूप चांगली ऍक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हलक्या हाताने मात्र सन्मान दिलाय मारुती यांनी देखील आणि खऱ्या अर्थाने ज्युनियर खेळाडूचा सन्मान देखील करणं सिनियर खेळाडूने तितकंच महत्वाचं असतं आणि तेच मारुती यांनी केलं आणि अप्रतिम अशी गोलंदाजी ऋषिकेश माटेकरच्या माध्यमातून. दसऱ्याच्या शुभमुहूर्त मुहूर्तावरती अनेकांनी मात्र टेनिस हंगामाला सुरुवात केली आणि हा हंगाम मात्र नक्कीच गाजवेल ऋषिकेश हे दाखवत असताना मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन अप्रतिम गोलंदाजी. आज नक्कीच मात्र चर्चा होईल या ऋषिकेशची. कौतुक करावं लागेल या छोट्या गोलंदाजाचं. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा बॉल अचूक टप्पा हाताळलाय परंतु या बॉलवरती बिग हिट आलाय अमोलने. मात्र हा बॉल सीमारेषा पार षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन स्कोर कार्ड. परंतु कौतुक करावं लागेल ऋषिकेशचं, कारण पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, डॉट बॉल घेतला तिसऱ्या बॉलवरती आणि चौथ्या बॉलवरती मोठा फटका आलाय. कमबॅक होईल का या बॉलवरती?
बॅकफूटला गेलेत, मोठा फटका आलाय आणि दोन मोठे फटके जरूर आलेत। 31 शेवटचा बॉल, 31 धावा, चांगली गोलंदाजी राहिली शेवटच्या षटकामध्ये। चला बॉल पुरवायचा, दुसरा जुना बॉल असेल तर द्या पटकन, कारण वेळ आपल्याकडे आज कमी आहे। चला मॅच बॉल आलाय, मॅच स्पीड अप करायचे। खूप चांगला फटका शेवटच्या बॉलवर देखील षटकार आलाय, परंतु एकदा ऋषिकेशची जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होईला काय हरकत नाहीये। एक विकेट त्याने मिळवले, दोन मोठे तीन मोठे फटके आलेत, परंतु कौतुक करावं लागेल या छोट्याशा गोलंदाजाचं, कारण सध्याच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच त्याने गोलंदाजी केले, कौतुक करावं लागेल। काय गोलंदाजी राहिले ऋषिकेश माडेकरची, अप्रतिम अशी गोलंदाजी, विकेट त्याने मिळवली, थोडस स्माइल त्याच्या चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळतात, कारण पहिलीच अटेम होता त्याचा गोलंदाजीचा आणि पहिल्याच अटेम मध्ये पहिली विकेट त्याने पहिल्या बॉलवरती मिळवली, कौतुक करावं लागेल। येणाऱ्या टेनिस हंगामासाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा। चला शिंगरवाडी टीम, प्लीज प्लीज थोडीशी घाई करा मित्रांनो, प्लीज आज थोडस सहकार्य करा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो। चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज मित्रांनो, शिंगरवाडी टीम चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज 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 प्लीज। सलामीची जोडी सभादे संघाकडनं दीपक आणि सुरेश माडेकर, आणि पहिलं षटक बहुतेक बाबा हाताळतील, आभास हो। लक्ष असेल अर्थातच 37 37 धावांच, तीन षटकामध्ये 37 धावा कंप्लीट करायचे आहेत। आज वेळेचा निर्बंध आहेत, थोडस आपल्याला आजची स्पर्धा वेळाअभावी संपवायची आहे। आज अनेक कार्यक्रम मात्र नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत आहेत, आणि त्या कार्यक्रमासाठी खेळाडूंना जायचं असल्यामुळे थोडस स्पीड अप ठेवायचं प्रत्येक खेळाडूने प्रत्येक टीमने, कारण दक्षिण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मैत्री चषक 2024 टेनिस हंगामाला मात्र सुरुवात झाली आहे आजच्या दिवसापासून। पहिला बॉल आबासो यांचा दीपक साडे, लक्ष 37 धावांचं, 18 चेंडू करायचे आहेत 37 धावा। पहिलाच बॉल आबासो यांचा खूप चांगल्या टप्प्यावरती, पहिला बॉल डॉट बॉल आलाय, 37 धावांची गरज टीम सबदे संघाला। यावेळेस मात्र पहा गॅप शोधून काढलाय, अगदी भेदून चिरडून क्रिकेटचा सुरक्षित फटका, चौकार आलाय, कॉपी बुक स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका मात्र दीपकच्या बॅट मधून मात्र जरूर पाहायला मिळालाय। चार धावा आल्यात, पहिला बॉल सिंगल आणि दुसऱ्या बॉल वरती मात्र चौकार लगवत असताना मात्र दीपकला पाहतोय, लक्ष 37 धावांचं कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल। कशाला
यावेळेस देखील खूप चांगला बॉल डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र धाव फलकावरती जरूर ऍड होते। खूप चांगला फटका अमोल होता, काय स्टॉप केलाय आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात सुरेश माटेकर मात्र बाद होता है। चला बैट्समैन लगेच पाठवा प्लीज। साहिल थोडस स्पीड अप ठेवा मित्रांनो। यावेळेस देखील अलोंग द कार्पेट पद्धतीने मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा कॉलिंग चुकलंय। आल्या पावली मात्र जावं लागेल साहिलला। प्रदीप नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये, लक्ष 37 धावांचं। खूप चांगला फटका इनसाइड आउट, क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली, बॉल अगदी सीमा रेषेच्या दिशेने मात्र जाऊन पोहोचला आणि हा चौकार मात्र येतोय। चार धावा मात्र येत आहेत आणि चार धावेनंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय, अर्थातच टीम सवादे संघ 9 या धावसंख्येवरती। पहिलं षटक समाप्त आणि 9 धावा धावफलकावरती मात्र जरूर लागतात। बारा चेंडू 28 धावांची गरज, 12 बॉल 28 ची गरज असेल। सुचित शिंगन पुढचा षटक, खूप चांगला फटका अमोल आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलक 10। अकरा चेंडू आणि आता 27 धावांची गरज, 11 बॉल 27। बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, वन बॉल सीमारेषा पार, चौकार। 14 धावा धावफलकावरती लागतात, आता 10 चेंडू 23 धावांची गरज, 10 चेंडू 23 धावा विजयासाठी। पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा मात्र जरूर मिळतील। टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती। नऊ चेंडू आता 21 ची गरज, नऊ चेंडू 21 धावा। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव द कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, डेंजर झोनला आहे दीपक आणि खूप चांगली रनिंग
दोन धावा वन रन शॉट नो बॉल नो बॉल नहीं है बैकफुटला जाऊन अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु मिड ऑन होता त्या ठिकाणी पुन्हा एकदा डेंजर झोनला सापडला होता दीपक अगदी चपळा येणे मात्र रन मात्र कंप्लीट होते शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु मागील क्षेत्रामध्ये बॉल चाललाय घोषांकित क्षेत्र आहे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मात्र मिळेल टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 20 या धाव संख्येवरती सहा चेंडू 17 ची गरज सहा चेंडू 17 धावांची गरज आहे पाहावं लागेल शेवटचं षटक मारुती शिंगन सहा चेंडू 17 धावांची गरज 38 धावा 38 ला विनय एचडी दोन मिनिट थर्टी एट टू विन म्हणजे आता 18 धावांची गरज असेल सहा चेंडू 18 सहा चेंडू आणि 18 धावांची गरज पहिलाच बॉल पहिल्या बॉल वरती मात्र विकेट मिळू शकते आणि हो विकेट मिळाली आहे मारुती यांना मोठी विकेट दीपकची मात्र मिळाली आहे जरूर पाच बॉल 18 ची गरज इथे मात्र सिंगल बहुतेक येईल डॉट बॉल शेवटचा बॉल औपचारिकता शिल्लक आणि इथे सामना मात्र जिंकलाय अर्थातच टीम शिंगणवाडी या संघाने